नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, खुर्ची नावाचा नवीन मराठी सिनेमा येत्या 12 जानेवारी 2024 ला आपल्या भेटीला येणार आहे. याआधी जेव्हा या सिनेमाचा टीझर आला होता किंवा एक 43 सेकंदांचा थिएटरिकल ट्रेलर आला होता, तेव्हा टीझर आणि तो ट्रेलर बघून मला अनेक प्रश्न पडले होते की बाबा हा लहान मुलगा नेमका आहे तरी कोण, याचं आणि अक्षय वाघमारेचं किंवा याचं आणि राकेश बापट यांचं नक्की काय नातं आहे. कारण मला एक पॉइंटला वाटायचं की हा या दोघांचं बालपण आहे की काय, मग काय, असं मला खूप प्रश्न पडले होते आणि फायनली त्या प्रश्नांची उत्तरं मला या ट्रेलरमध्ये मिळालेली आहे. तर गोष्ट आहे राजवीर राजाराम देसाईची, एका लहान मुलाची, आणि हा राजवीर ज्याला आयडलाइज करतो तो म्हणजे सम्राट याची, आणि सम्राट आणि सर्जेराव यांच्या राजकीय युद्धाची. आता हे दोघं म्हणजे एक कच्चा लिंबू आणि एक मोठा लिंबू, हे मिळून आय थिंक सर्जेरावांच्या ओव्हरऑल खुर्चीवर किंवा त्यांचा डोळा असतो आणि ओव्हरऑल सर्जेरावांना यांना हँडल करणं डिफिकल्ट जात असतं. म्हणूनच ते एक शेवटचा डाव म्हणून त्यांच्या हुकमी एक्क्याला समोर आणतात आणि तो हुकमी एक्का म्हणजे अर्थातच राकेश बापट. सो ओव्हरऑल आत्ता वनलाईन कळलेली आहे, अनलाईक मराठी सिनेमा आपल्याला हा सिनेमा बघायला मिळणार आहे ज्याच्यात हेलिकॉप्टर आहे, मोठा महाल आहे, चांगले लोकेशन्स आहे, मारधाड आहे, पॉलिटिकल बॅकग्राऊंडवर आधारित असलेला हा सिनेमा आहे आणि त्याचबरोबर आय थिंक आयटम सॉंग पण होतं वाटतं एक मध्ये, मला झलक दिसली आयटम सॉंगची. सो जे आपली कंप्लेंट असते की बाबा मराठी सिनेमे मसाले सिनेमे बनवत नाहीत, तर त्या कंप्लेंटसाठी आय थिंक हा सिनेमा एकदा तरी थिएटरमध्ये जाऊन बघायला काही हरकत नाही आहे. पुढे सिनेमा आवडणं न आवडणं हा पुढचा भाग आहे, पण ॲटलिस्ट पैसा खर्च करून या सिनेमाला एक ट्राय देणं हे आय थिंक आता आपलं कर्तव्य आहे. जर याला आपण सक्सेसफुली याला बॉक्स ऑफिसवर रन मिळवू शकलो तरच पुढचे निर्माते किंवा डिरेक्टर्स जे आहेत ते अशा प्रकारचे सिनेमे बनवण्याचं धाडस करतील. सिनेमामध्ये मी म्हटल्याप्रमाणे बॅकग्राऊंड म्युझिक तर देवदत्त बाजी यांचं उत्तमच असतं. याआधी सुद्धा सुभेदार या सिनेमामध्ये मला त्यांचं बॅकग्राऊंड म्युझिक आणि म्युझिक दोन्ही आवडलं होतं. तसंच या सिनेमामध्ये सुद्धा ते खाऊन टाकणार आहेत ओव्हरऑल सगळ्या, म्हणजे त्या बॅकग्राऊंड म्युझिकमुळेच एक एक सीन अंगावर येईल किंवा आपल्याला शिट्ट्या बिट्ट्या माराव्याशा वाटतील असं एकंदरीत त्या ट्रेलरवरनं दिसतंय. ट्रेलरमध्ये एक खटकलेली गोष्ट अशी म्हणजे राकेश बापट यांचा आवाज मला नीट ऐकायला येत नव्हता. म्हणजे आता समजा आज आपण असं करूया, आता मी येणार, मी परत येणार, असं काहीतरी मला, म्हणजे आता तुम्हाला सुद्धा माझ्या बोलण्यातला फरक जाणवला असेल, तसा फरक काहीतरी मला जाणवला बुवा, किंवा मे बी माहिती नाही, जर तुम्हाला सुद्धा तो जाणवला असेल तर मला कमेंटच्या माध्यमातून कळवा किंवा माझंच काहीतरी चुकलंय किंवा मी ते बरोबर ऑब्झर्व केलंय. बाकी आत्ता तरी आय थिंक फुल मार्क्स आहेत, प्रत्येकाचा ॲटिट्यूड, प्रत्येकाचा अभिनय त्या त्या रोलला साजेल असाच आहे. आता आशा करूया की 12 तारखेला नेहमीप्रमाणेच जे मराठी सिनेमे एकमेकांशी आबादुबी खेळतात तसे 2-3 मराठी सिनेमे आणि आय थिंक एक हिंदी सिनेमा 12 तारखेला येतोय या शुक्रवारी. म्हणजे 5 तारखेला ऑलरेडी आय थिंक 3 का 4 मराठी सिनेमे येत आहेत आणि मग एकाच दिवशी 2-3-4 सिनेमे रिलीज करून आता खुर्ची आपलीच असं प्रत्येकजण म्हणतं किंवा प्रत्येकाला वाटतं, बट प्रॅक्टिकल कोण विचार करत नाही की बाबा एखादा सिनेमा एका आठवड्याला रिलीज करावा. सो असो, आता बघूया या सिनेमाबरोबर काय होतंय. ओव्हरऑल फिंगर्स क्रॉस आणि आशा करतो की प्रेक्षक सुद्धा या सिनेमाला चांगला प्रतिसाद देतील आणि हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल. म्हणजे जर तुम्ही हा ट्रेलर बघितला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.